अधिकार, पंचायत और नगर पालिका में चुनाव लड़ने का अधिकार हासिल किया है, लेकिन इन अधिकारों को हम तब तक हासिल नहीं कर सकते जब तक ऐसे नेताओं को हम खुश न करें, जब तक हम उनके चंगुल में फंसे नहीं। ये हमको स्वीकार नहीं है, हम इसको मानने के लिए तैयार नहीं है, हम इसके खिलाफ लड़ेंगे। नौकरी करना, पढ़ना, काम करना, चुनाव लड़ना, ये हमारा अधिकार है। किसी भी नेता को हमें इस अधिकार को हमारे खिलाफ इस्तेमाल करने के हम इजाजत नहीं देंगे, हम स्वीकृति नहीं देंगे। ये हमारा और आपका फैसला होना चाहिए। ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಅನೇಕ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೇವೆ. ನೌಕರಿ ಮಾಡುವ ಹಕ್ಕು, ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯುವ ಹಕ್ಕು, ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಬರುವ ಹಕ್ಕು, ಅದೇ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ನೀವು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅದರ ಮೂಲಕವೇ ನೀವು ನಾವು ಹಣೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಆದರೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಶೋಷಣೆಯನ್ನ ತಾಳಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ನೀವು ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ಳಲು ನಿಂತರೆ ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ಳಲು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಪಡೀತೇವೆ, ನಾವು ನೌಕರಿ ಪಡೀತೇವೆ, ನಾವು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಬರ್ತೇವೆ. ನಿಮ್ಮ ಔದಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ನಿಮಗೆ ನಾವು ಅಂಜುವುದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಹಿಂದೆ ಸರಿಯುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತೇವೆ. ಹಮಾರೆ ಜೋ ದೇಶ್ ಕೆ ಸಬ್ಸೆ ಬಡೆ ನೇತಾ ಹೈ ವೋ ಕಹತೆ ಹೈ 10 ಸಾಲ್ ತೋ ಹಮ್ನೆ ತುಮ್ಕೋ ಟ್ರೇಲರ್ ದಿಖಾಯಾ ಹೈ, असली पिक्चर तो हम 10 साल के बाद जब जीतेंगे तब तुमको दिखाएंगे। क्या ट्रेलर उन्होंने दिखाया है? क्या ट्रेलर दिखाया है? बिल्किस बानू और उनके परिवार के साथ हत्या और बलात्कार करने वालों को जेल से छोड़ने का इन्होंने ट्रेलर दिखाया है। पहलवानों के साथ उनकी बेइज्जती करने वाले ब्रजभूषण सरन सिंह को बचाने का उन्होंने ट्रेलर दिखाया है। राम रहीम को लगातार परोल देने का उन्होंने ट्रेलर हमको दिखाया है। और उन्होंने हासन में आकर के उस प्रज्वल का हाथ पकड़ करके, उसको उठा करके उसके लिए वोट मांगने का हमको ट्रेलर दिखाया है। अब कहते हैं अभी तो तुमको ट्रेलर दिखाया है, अब की जीतेंगे तो असली पिक्चर तुमको दिखाएंगे। अरे नेताजी, अब न तुम्हारा ट्रेलर चलेगा न तुम्हारा पिक्चर चलेगा, अब तो तुमको हम लोग कुछ दिखाने वाले हैं। 4 तारीख को निश्चित रूप से हम तुमको कुछ दिखाएंगे, अपनी बहनों का बदला लेकर के तुमको 4 तारीख को कुछ दिखाने का काम हम लोग इस देश के अंदर जरूर करेंगे। इस बात को भी हमें आज नोट करना चाहिए। ನಮ್ಮ ದೇಶದ ಮುಖಂಡರು, ನಮ್ಮ ದೇಶದ ದೊಡ್ಡ ನಾಯಕರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ 10 ವರ್ಷ ನಾವು ಕೇವಲ ಟ್ರೇಲರ್ ತೋರಿಸಿದ್ದೇವೆ, ಮುಖ್ಯ ಸಿನಿಮಾ ಇನ್ನಂತರ ಮುಂದೆ ತೋರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಏನ್ ಟ್ರೇಲರ್ ತೋರಿಸಿದ್ರು? ಅವರು ಬಿಲ್ಕಿಶ್ ಬಾನು ರೇಪಿಸ್ಟ್ ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ರು, ಬ್ರಜಭೂಷಣ್ ಶರಣ ಸಿಂಗನನ್ನ ಕಾಯ್ದ್ರು, ರಾಮ್ ರಹೀಮನನ್ನ ಬೇಲ್ ಮೇಲ್ ಬೇಲ್ ಪರೋಲ್ ಮೇಲ್ ಪರೋಲ್ ಬಿಟ್ರು. ಇದೇನಾ ನಿಮ್ ಟ್ರೇಲರ್? ಟ್ರೇಲರ್ ಎಷ್ಟು ಹೊಲಸ್ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನು ಸಿನಿಮಾ ಎಷ್ಟು ಹೊಲಸ್ ಮಾಡೋರಿದ್ದೀರಿ? ನಿಮ್ ಸಿನಿಮಾ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಲ್ಲ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವಣ್ಣನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿ ಅವನ ಕೈ ಹಿಡಿದು ವೋಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ರೇಪಿಸ್ಟ್ರಿಗೆ ವೋಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳೋದು ನಿಮ್ ಸಿನಿಮಾನ? ರೇಪಿಸ್ಟ್ರಿಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಂತ ಹೇಳೋದು ನಿಮ್ ಸಂಸ್ಕೃತಿನ? ಜೂನ 4ರ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಟೇಲರ್ನು ಉಳುಗುಡಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಸಿನಿಮಾನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇವು. ಏನ್ ತೋರಿಸದ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ನೀತಿ ನಾವು ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ಜೂನ್ 4 ಆದ ನಂತರ ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ, ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ. ಅಂತ ಮೇ ಸಿರ್ಫ್ ಯಹಿ ಕಹನಾ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಲೋಗ್ ಲಡೆಂಗೆ, ಹಮ್ ಲೋಗ್ ಪೀಚೆ ಹಟೆಂಗೆ ನಹೀ, ಕೋಯಿ ಭಿ ಸರ್ಕಾರ್ ಹೋ ನ್ಯಾಯ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ಲಡೆಂಗೆ. आप लोग सब हाथ उठा के बताइए, न्याय के लिए लड़ेंगे कि नहीं लड़ेंगे? हाथ उठा के बताइए. कोई होराड़े, ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಬರಲಿ, ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೇವೆ. ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಿಲ್ತೇವೆ ಅಂತ ಕೈ ಎತ್ತಿವಿ. ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೇವೆ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಿಲ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು. ಹಮ್ ಲಡೆಂಗೆ, ಜೀತೆಂಗೆ, हम लड़ेंगे, हम जीतेंगे. और हासन की हमारी हजारों बहनें जिनके साथ अमानवीय अत्याचार हुआ है वो भी जीतेंगी.
वो भी अपनी जिंदगी को जीने के लिए जीतेंगी और हम उनके साथ खड़े रहेंगे। इतना कहकर के मैं अपनी बात को समाप्त करती हूँ। आप सबका बहुत 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 दिल से धन्यवाद देती हूँ। इनकलाब जिंदाबाद। हासन जो अमानिय अत्याचार घटने होराटे गलते महिला घनते गौरव न्याय दरकसवे नावर सूम्ने को नम होराट निरंतर नरसिताल धन्यवाद हेतने ना मत जोर जुलूस। ये प्रदर्शन महाराजा पाक से शुरू हुआ था। वो पुराने जमाने के महाराजा लोगों के नाम से पाक का नाम रखा गया है, लेकिन आज कुछ लोग हैं जो अपने आप को आज का हासन का महाराजा समझते हैं, जो समझते हैं कि अपने पैसे के बल पर, अपने ताकत के बल पर, अपने राजनीतिक प्रभुत्व के बल पर वो कुछ भी कर सकते हैं। लेकिन आज हम लोगों ने उस महाराजा पार्क में खड़े होकर के बता दिया कि अब ये नया महाराजा लोगों का पार्क नहीं, ये अब जनता का न्याय मांगने वाला पार्क है। और न्याय की जो लड़ाई है वो वहां से जो शुरू हुई है वो अंत तक चलती रहेगी। इवत्तु महाराजा पार्क दिन ना होराट प्रारंभ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜರನ್ನ ನಾವು ಹೋಗುತ್ತಿದ್ದೇವೆ। ಇವತ್ತು ಆ ಮಹಾರಾಜ ಪಾರ್ಕದಿಂದಲೇ ನಿಮ್ಮ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯನ್ನ ನಿಮ್ಮ ರಾಜಗಿರಿಯನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸಿಕೈ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ನೀವು ನಿಮ್ಮ ಹಣಬಲದಿಂದ, ರಾಜಕೀಯ ಬಲದಿಂದ, ಅಧಿಕಾರದ ಮಲದಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಿರತಕ್ಕಂತ ನಿಮ್ಮ ದುಷ್ವ್ಯವಹಾರಗಳು ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ। ಮೈ ಆಪ್ಕೋ ಬತಾನಾ ಚಾಹತಿ ಹೂ, ಮೈ ತೋ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಸೇ ಆಯಿ ಹೂ ಆಪ್ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ। ये हासन का जो कांड है, ये जो यहां पर इतना बड़ा शोषण महिलाओं का हुआ है, इतना बड़ा अपराध हासन के अंदर किया गया है, इसके बारे में पूरे देश के लोगों को पता चल गया है और पूरे देश के लोगों में गुस्सा है। पूरे देश के लोग कह रहे हैं बलात्कार बचाओ पार्टी को अब भगाने का समय आ गया है, अब उसको हम लोग बर्दाश्त करने वाले नहीं है। ನಾನು ದೂರದ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ಹಾಸನದಲ್ಲಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂತ ಈ ದೊಡ್ಡ ಲೈಂಗಿಕ ಕರ್ಮಕಾಂಡ ಏನಿದೆ, ಇಡಿ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸಿದೆ, ಕ್ರೋಧವನ್ನು ತಂದಿದೆ। ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಸರ್ಕಾರ ಬಲಾತ್ಕಾರಿಗಳನ್ನು ಉಳಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದೆ, ಬಲಾತ್ಕಾರಿಗಳ ಬಚಾವ್ ಅನ್ನುವಂತ ಸರ್ಕಾರ ಏನಿದೆ ಆ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಈ ಸಲ ನಾವು ಕೆಳಗೆ ಇಳಿಸುತ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಲು ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಹಮ್ ಲೋಗ್ ಜೋ ಮಹಿಳಾ ಆಂದೋಲನ ಮೇ ಸಾಲೋ ಸೆ ಸಂಘರ್ಷ ಕರ್ ರಹೆ ಹೈ, ಆಜ್ ಹಮಾರೆ ಲಿಯೆ ಭಿ ಯೆ ಕಿತನಿ ಬಡಿ ಬಾತ್ ಹೈ, ಕಿತನಿ ಬಡಿ ತ್ರಾಸದಿ ಹೈ ಕೆ ಹಮಾರೆ ದೇಶ ಕಿ ಆಜಾದಿ ಕೆ 75 ಸಾಲ್ ಕೆ ಬಾದ್ डॉक्टर बाबा साहब के संविधान के बनने के 75 साल के बाद आज भी हमारे देश के अलग अलग हिस्सों में ऐसे आतंक का राज है जिसमें महिलाओं के साथ हर तरह का उत्पीड़न होता है और उनके मुंह को बंद कर दिया जाता है, उनकी जबान को बंद कर दिया जाता है। मैं आपसे कहना चाहती हूं, हम लोग सोचते थे कि सामंती जमाने के जाने के बाद इस तरह का अत्याचार खत्म हो जाएगा, लेकिन आज हमारी समझ में आ रहा है कि सामंतवाद के साथ पुरुष प्रधानता को जोड़ा गया है, उसके साथ पूंजीवादी शोषण के साथ जोड़ा गया है और उसके साथ राजनीतिक ताकत को जोड़ा गया है और एक ऐसा गठबंधन तैयार किया गया है, एक ऐसी ताकत तैयार की गई है जो महिलाओं के साथ अनहोनी कार्रवाइयां और गतिविधियां करता है और उनके मुंह को बंद करता है, न्याय के रास्ते को बंद करता है। ये आज हमने सीखा है और हमको और आपको और देश के तमाम लोगों को आज फैसला करना पड़ेगा कि इस गठबंधन को पुरुष प्रधानता, पूंजीवादी शोषण
सामंती शोषण और राजनीतिक प्रभुत्व, इसको भी तोड़ना होगा और अपनी लड़ाई को आगे ले जाना होगा। ना शतमानगळिंदलू महिला संघटने संघर्ष माड़ताने बंदिदे। स्वतंत्र सिक्कु 75 ವರ್ಷಗಳ ಗತಿಸ ನಂತರವು ದೇಶಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಸಿಕ್ಕು 75 ವರ್ಷಗಳ ಗತಿಸಿದ ನಂತರವು ಇವತ್ತು ದೇಶದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಂತಗಳಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಲೈಂಗಿಕ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಮಂತವಾದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತು ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ, ಆ ಸಾಮಂತವಾದದ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಬಂಡವಾಳಶಾಹಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ। ಪುರುಷ ಪ್ರಧಾನ ಮೌಲ್ಯಗಳು ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಜೀವಂತವಾಗಿವೆ ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಮತ್ತಷ್ಟು ಬಲಿಷ್ಠವಾಗುತ್ತಿವೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಂತ ಘಟನೆಗಳು ನಮಗೆ ಸೇರಿಸುತ್ತವೆ, ಕಾಣಿಸುತ್ತವೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈ ಬಂಡವಾಳವಾದ, ಮತೀಯವಾದ ಮತ್ತು ಈ ಸಾಮಂತಶಾಹಿಯನ್ನ ಸೋಲಿಸದಿದ್ದರೆ, ಅದನ್ನ ಒಡೆಯದೇ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಯಾರಿಗೂ ಮುಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ಒಡೆಯಲೇಬೇಕಾಗಿದೆ। ಆರ್ ಇಸಿಲಿಯೇ ಆಜ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಯಹಾ ಇಕಟ್ಟಾ ಹುವೆ ಹೈ ಮಾಂಗ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ। हमारी मांग क्या है? सबसे पहले हमारी मांग है कि प्रज्वल रेवाना, उसका बाप और उसके परिवार के लोग जो इसकी गतिविधियों में शामिल थे उनको तुरंत जेल भेजा जाए। नो बेल ओनली जेल, ये हमारी पहली मांग है। और जो कांग्रेस की सरकार है कर्नाटका में उसको ये मांग माननी पड़ेगी। ये बाहर रहेंगे तो अपने धन बल का इस्तेमाल करेंगे, अपने गुंडों का इस्तेमाल करेंगे, अपनी ताकत का इस्तेमाल करेंगे गरीब लोगों को दबाने के लिए और उनका मुंह बंद करने के लिए। इसलिए नो बेल ओनली जेल इन अपराधियों के लिए। नम प्रमुख इवतना होराट बेड़े अंदर प्रज्वल रेवण्ण ಅವರ ತಂದೆ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ರೇವಣ್ಣ ಮತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬದ ಯಾರ್ಯಾರು ಈ ದುಷ್ಕೃತಗಳಲ್ಲಿ ಶಾಮೀಲರಾಗಿದ್ದಾರೋ ಅವರನ್ನ ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಬೇಲ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಲ್ ಸಿಗಬಾರದು। ಕೇವಲ ಜೇಲು, ಬೇಲು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ, ಜೇಲು ಮಾತ್ರ ಅವರ ಕೊನೆಯ ಮತ್ತು ಅಂತಿಮ ಸ್ಥಾನ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ। ನೀತೋ ವೋ ಅಪ್ನೆ ತಾಕತ್ ಕಾ ಇಸ್ತೇಮಾಲ್ ಕರೆಂಗೆ, ಅಪ್ನೆ ತಾಕತ್ ಕಾ ಇಸ್ತೇಮಾಲ್ ಅವರು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಬಳಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು, ತಮ್ಮ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬಳಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು। ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಅವರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬಳಸಲಿಕ್ಕೆ, ಅವರು ದೊಡ್ಡವರು ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಉಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರದು। ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ ಹೋರಾಟಗಾರರು ಈ ರೀತಿ ಅದರ ದಿಕ್ತಪ್ಸಲ್ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಕೇವಲ ಜೇಲು ಮಾತ್ರ ಕೊನೆಯ ಸ್ಥಾನ। ಹಮಾರಿ ದೂಸರಿ ಮಾಂಗ್ ಹೈ ಕೆ ಜೋ ಪೀಡಿತ ಪಕ್ಷ ಹೈ, जिन महिलाओं के साथ उत्पीड़न किया गया है, शोषण किया गया है, बलात्कार किया गया है, हिंसा किया गया है, आज हम सब उनके साथ खड़े हैं। हम सब उन बहनों से कह रहे हैं, तुम अकेले नहीं हो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ लड़ेंगे, जो भी मदद चाहिए हम देने के लिए तैयार हैं। आप मत सोचो कि आपको अपना सिर छुपाना है, जिनका सिर छुप रहा है उनको हम जेल भेजेंगे। आप गर्व के साथ, इज्जत के साथ इस समाज के अंदर जिंदा रहिए, इस समाज के अंदर आगे बढ़िए, आपका कोई अपराध नहीं है। हम ये पूरी दुनिया को बताने के लिए यहां पर खड़े हुए हैं। नम एरडने बेड़के अंदरे महिलेयर जोते ಏನ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಅವರನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ, ಒತ್ತಾಯದ ಮೂಲಕ, ಅಸಹಾಯಕತೆ ಮೂಲಕ ಏನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ, ಆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಹೇಳಿಕ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇರ್ತೇವೆ, ನಿಮಗಾಗಿ ಅಂತಿಮ ಕ್ಷಣದವರೆಗೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ನಾವು ಇರ್ತೇವೆ, ನೀವು ಯಾವ ಅಪರಾಧ ಮಾಡಿಲ್ಲ, ನೀವು ತಲೆ ತಗ್ಗಿಸಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನೀವು ತಲೆ ಎತ್ತಿ ನಡೆಯಿರಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇಡೀ ದೇಶ ಇದೆ, ಕರ್ನಾಟಕ ಇದೆ, ಇಡೀ ಜಗತ್ತು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದೆ, ಎತ್ತೇಳಿ ಮಹಿಳೆಯರು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿಕ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಆಪ್ ಜರಾ ಸೋಚಿಯೇ ಕೆ ಜಿನ್ ಲೋಗೋ ಕೋ ಹಮ್ ಲೋಗ್ ಚುನ್ ಕರ್ಕೆ ಅಪ್ನಾ ನೇತಾ ಬನಾತೇ ಹೈ, ಉನ್ಹೋನೆ ಇಸ್ ಕಾಂಡ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಹೈ, ಕಿಸ್ ತರಹ ಕಿ ಮಹಿಳಾಓ ಕಾ ಶೋಷಣ ಕಿಯಾ ಹೈ, ಜೋ ಘರೋ ಮೇ ಕಾಮ್ ಕರ್ತಿ ಹೈ, गरीब है, मजबूर है, जो उनकी पार्टी में, उनके दल में काम करती है, जिनको टिकट चाहिए, जिनको पंचायत में खड़े होने के लिए टिकट चाहिए, जो सरकार में
दफ्तरों में कर्मचारी हैं जिनको कुछ मदद चाहिए, इस तरह की तमाम हजारों औरतों के साथ इन दरिंदों ने क्या क्या नहीं किया और ऊपर से उनकी तस्वीर को पूरी दुनिया के सामने दिखा दिया ताकि वो औरतें शर्माएं, दब जाएं, कुछ ना बोलें। लेकिन बोलने की हिम्मत उन्होंने की है और हम उनके साथ हैं, उनकी लड़ाई के साथ हैं और आगे आएंगी और बोलेंगी और सरकार से हम कहेंगे तुम्हारा काम है इन महिलाओं की मदद करना, तुम्हारा काम है इनको संरक्षण देना, तुम्हारा काम है इनको मुआवजा देना, तुम्हारा काम है इनकी जीविका का इंतजाम करना, सरकार का काम है पूरी ताकत के साथ इन महिलाओं के साथ खड़ा होना और हम लोग सब ये सुनिश्चित करेंगे कि सरकार अपने इस कर्तव्य को निभाएगी, उसको हम भागने नहीं देंगे। ನಾವು ನಿಮಗೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತ ಕೊಟ್ಟು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ, ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲಿಯ ಜನರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ. ಆದ್ರೆ ನೀವು ಮಾಡಿದ್ದೇನೋ, ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಕೆಲಸಗಾರರು, ನಿಮ್ಮದೇ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಯಾವುದೇ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಸಹಾಯ ಕೇಳಿಕ್ ಬಂದಾಗ ಅವ್ರನ್ನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ನೀವು ಮನೆ ಕೆಲಸದವ್ರನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಆಫೀಸರ್ಗಳನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾರನ್ನು ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ವಯಸ್ಸಾದವರನ್ನು ಕೂಡ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ದುಷ್ಟತನಕ್ಕೆ ಒಂದು ಮಿತಿ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನಂದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ದಬಾವಣೆಗೆ ಒಳಗಾದಂತಹ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಅವರ ಬದುಕು ಸುರಕ್ಷಿತವಾಗುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅವರ ಜೊತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದ್ದೇವೆ, ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೌರವಯುತವಾದ ಬದುಕನ್ನು ಕೊಡುವ ಖಾತ್ರಿ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಬೇಕು, ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನಿಭಾಯಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿಕ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆಪ್ ಜರಾ ಸೋಚಿಯೇ जो कुछ हमने लड़ करके पाया है किस तरह से उसी का इस्तेमाल हमारा शोषण करने के लिए हो रहा है. हमने लड़ करके पढ़ने का अधिकार, नागरिक हैं जिन्होंने इस रैली में भाग लिया, इस विरोध प्रदर्शन में भाग लिया, मैं उनका अभिनंदन करती हूं कि उन्होंने आगे आकर के इस हासन के अंदर आतंक के राज को खत्म करने का एक बहुत बड़ा कदम उठाया है और इसके साथ